मंडळी छोट्या पडद्यावरील मन धागा धागा जोड ते नवा ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. नुकताच या मालिकेत मोठा ट्विस्ट आला आहे. काही दिवसापूर्वीच या मालिकेने 6 वर्षाचा लीप घेतला आहे. लीपनंतर या मालिकेतील प्रमुख अभिनेत्री आनंदी म्हणजेच दिव्या पोकावकर हिने मालिकेतून ब्रेक घेतला आहे. आता या मालिकेत सुखदा या नव्या पात्राची एंट्री झाली आहे. सुखदा हे पात्र प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मयुरी देशमुख हिने साकारलं आहे. मयुरीच्या अभिनयावर प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळतात. काही जणांना मयुरीचा अभिनय आवडतोय तर काही जण सांगतात ही ओव्हर ॲक्टिंग करते. तर मयुरी देशमुखचं वयाच्या 16व्या वर्षी अभिनेता आशुतोष भाकरे याच्याबरोबर लग्न झालं होतं. परंतु आशुतोषने आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं होतं. तेव्हा मयुरीचं वय होतं फक्त 26 वर्ष. अवघ्या 26व्या वर्षीच मयुरी ही विधवा झाली होती. यानंतर मोठ्या हिमतीने मयुरीने पुन्हा एकदा मनोरंजन विश्वात कमबॅक केला आहे. यासाठी तिला तिच्या घरच्यांची आणि मित्रमंडळींची मोठी मदतही मिळाली आहे. दरम्यान मयुरीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर तिने झी मराठीवरील खुलता कळी खुलेना या मालिकेसोबतच हिंदीमधील इमली या मालिकेतसुद्धा तिने काम केलं आहे. यासोबतच लग्न कल्लोळ, 31 दिवस, डिअर आजोबा, डॉक्टर प्रकाश बाबा आमटे अशा चित्रपटातसुद्धा ती झळकली आहे. तर मयुरी सध्या स्टार प्रवावरील लोकप्रिय मन धागा धागा जोडते नवा या मालिकेत सुखदा हे पात्र साकारताना दिसते. तर मन धागा धागा जोडते नवा ही स्टार प्रवावरील लोकप्रिय मालिका तुम्हाला कशी वाटते, यासोबत सुखदाचा अभिनय तुम्हाला कसा वाटतो हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.